झी 24 तास आणि झी मराठी प्रस्तुत प्रायोजक रामबंधू आचार तसंच सहप्रायोजक मोहन ग्रुप कॉस्मॉस तिरुमला ऑइल प्रायोजित दैनिक प्रहार मीडिया पार्टनर असलेला आणि कोकण नाऊ केबल पार्टनर असलेला चला खेळूया मंगळागौर हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये संपन्न झाला. कोकणी महिलांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी झीने कुडाळ शहर केंद्रबिंदू मानून ही स्पर्धा कुडाळमध्ये घेतली. धन्यवाद सर. आणि याशिवाय प्रहारचे उमेश जी आहेत, उमेश जी तोरसकर यांनाही विनंती की त्यांनी रंगमंचावरती यावं आणि सन्मान स्वीकारावा. ओके प्लीज. मी दोन्ही परीक्षकांना विनंती करतो की तुमच्या हातनं आपण प्रहारचे जे आपले दैनिक पार्टनर आहेत, प्रिंट पार्टनर आहेत, त्यांना आपण सन्मानित करूया. जोरदार टाळ्या उमेश जी तोरसकर यांच्या सगळी सुगंधा त्यांच्या हातनं त्यांना आपण सन्मानित. थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद सर, तुम्ही असं घ्यायला वेळात वेळ काढून आपण कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. जाऊ ना शेवटपर्यंत. हां, थँक्यू. स्पर्धेचं हे 7वं वर्ष आहे. या कार्यक्रमामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यातून एकूण 8 महिला फुगडी संघांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये आकार लेडीज स्पेशालिस्ट रत्नागिरी, सिद्धी गणपती उत्सव मंडळ कुडाळ, प्रेरणा ग्रुप रायगड, श्रीदेवी चामुंडेश्वरी महिला मंडळ कुडाळ, स्वयंभू महिला मंडळ कणकवली, ब्रह्मेश्वरी फुगडी संघ बांबुळी, श्रीदेव भैरव जोगेश्वरी महिला मंडळ कुडाळ आणि तेजस्विनी महिला मंडळ चिपळूण यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष विनायक राणे, परीक्षक आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेत्री वर्षा दांदळे, रामबंधू आचार्यचे अनिकेत राऊळ, कृष्णा काळे तसंच दैनिक प्रहारचे उमेश तोरसकर यांच्या हस्ते शुभारंभ करून झाला. चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमातून झी 24 तास आणि झी मराठीनं ग्रामीण भागातल्या महिलांच्या सुप्त गुणांना जगासमोर दाखवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला कुडाळमधल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच संकर्षण कराडे आणि नुपूर चितळे यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचलन करून या कार्यक्रमात जान आणली. या स्पर्धेत भाग घेतलेल्या 8ही संघांनी आपल्या मंगळागौर विविध ढंगात सादर केल्या. त्यात स्त्रीभ्रूण हत्या, झाडं लावा झाडं जगवा हे संदेश दिले, त्याचबरोबर ग्रामीण भागातली आजची जीवनशैली आणि रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्याकडे सरकारचं असलेलं दुर्लक्ष, त्यानंतर GST करात सर्वसामान्य माणूस कसा भरडला गेला हे सुद्धा फुगडीच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलं आणि रसिकांनी सुद्धा टाळ्यांच्या गजरात त्याचं कौतुक केलं. सोडलं नाही त्यानं सॅनिटरी पॅड. शेतकरी रडतो आत्महत्या करतो, सरकारही कसली बाई बाई, सरकारही कसली, सरकारही कसली, संसार माझा ताटो कशी कंबरला झकली, संसार माझा ताटो कशी कंबरला झकली, बाई बाई कंबरला झकली, बाई बाई कंबरला झकली. अऱ्यावर बोले बदल पहार दूर दूर चाले, अमळ बोले अऱ्यावर बोले बदल पहार दूर दूर चाले, बदल पहार दूर दूर चाले. घोडा टप 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 पाकीत टापा चाले माझा घोडा, पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी घोडा, पाठीवरती जीन मखमली पाय रुपेरी घोडा. हिरवे लेणे एकमेका निरोप द्यावा, एकमेका निरोप द्यावा, जिकडे तिकडे झाडे लावा, जिकडे तिकडे झाडे लावा, पर्यावरण वाचवा, पर्यावरण वाचवा. कणकवलीच्या स्वयंभू महिला मंडळानं सादर केलेल्या मंगळागौर फुगडी संघातल्या 66 वर्षांच्या आजीबाई श्रीमती साटम आणि श्रीमती मेस्त्री यांनी घातलेल्या फुगड्या या आजच्या तरुण महिलांनासुद्धा लाजवतील अशा स्वरूपाच्या होत्या. त्यांचा या स्पर्धेत विशेषत्वानं परीक्षकांनी गौरव केला. लोककला, पोवाडा अशा माध्यमातून महिलांनी धरलेले फेर खरोखरच उल्लेखनीय होते. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेमध्ये रायगड माणगाव येथील प्रेरणा ग्रुप महिला फुगडी संघानं बाजी मारत अंतिम फेरी गाठली. पूजा झाली, वृक्षाचं प्रतीक असलेल्या रोपाची पूजा झाली. आता मंगळागौरीच्या खेळांना सुरुवात करूया आपल्या पारंपरिक फुगड्याने. फू बाई फू फुगाडी झम झम करती या फुगाडी. मंडळी फुगड्यांचे प्रकार तरी किती, दंड फुगडी, सराटा फुगडी, कमर फुगडी, एका हाताची फुगडी, नवद्य फुगडी, नखुल्या फुगडी, अहो नावे घ्यावी तेवढी थोडी. गोड गोड गाणी गाऊया, झाडच झाडे लावूया. GST भ्रष्टाचार वगैरे वगैरे हे सगळे नंतरचे प्रश्न, मानव जर टिकलीच नाही तर मग उपयोग काय. आणि म्हणून आम्ही ही थीम घेतली की पहिलं पर्यावरण वाचवा. नाही नाही हो, थीम आम्हाला कळली. तुम्ही ह्या आवाजात निवेदन का केलं, वाईट आहे का माझा आवाज? नाही अजिबात नाही, अजिबात नाही. या शैलीत का केलं असं मी विचारायचं होतं.
नाही माझ्या बोलण्याची धबस तशी आहे. अरे वा वा छान छान, चला धन्यवाद, शुभेच्छा तुम्हाला निकाला सर. धन्यवाद विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. या संघाला झी मराठी आणि झी 24 तास तर्फे 9,999 रुपयांचा धनादेश तसंच रामबंधू आचार्यांच्याकडून लोणचे असलेली बरणी आणि तिरुमला ऑइलकडून 5 लिटरचं तेलाचं कॅन देऊन मराठी मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने, वर्षा दांदळे, संकर्षण कराडे आणि नुपूर चितळे यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. दरम्यान कार्यक्रमाच्या मध्यंतरात कुडाळ नेरूरचे सुपुत्र आणि प्रसिद्ध कला दिग्दर्शक रुपेश नेवगी यांनी पंढरपूरच्या विठुरायाचं अवघ्या काही मिनिटात काढलेलं जॉईंट चित्रसुद्धा उपस्थितांचं लक्ष वेधून घेणारं ठरलं. एकंदरीतच झी मराठीच्या या चला खेळूया मंगळागौर या कार्यक्रमानं रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली एवढं मात्र नक्की. पुरुष मंडळी काय झोपले मग एवढं आपल्यासाठी करतात बायका, मंगळागौरचा खेळ नवऱ्यासाठी असतो बरोबर ना सुकन्या, ते आणि नुसतेच बसत. जोरदार काय बघा सगळ्या बायकांसाठी, धन्यवाद.